मी आहे नेहा राजपालच्या घरी, खास गणपतीनिमित्त बरेच चित्रपट करतेस आणि ह्याच्यामध्ये तुला डबल रोल करायला मिळतो. नेहाचं पहिलं प्रोडक्शनमध्ये एवढा चांगला रिस्पॉन्स आहे. नेहा राजपाल यांचा सिनेमा म्हणजे गाणी ऑब्व्हियसली खूप त्याच्यातला हाय पॉईंट असणार हे माहिती होतं. आणि तू जिथे मी तिथेला तर मागच्या वर्षीपासूनच त्याच्या ओळी, त्याचं टीझर्स असं काही ना काहीतरी येत होतं आणि ते आता गाण्याची लोकं एवढी वाट बघत होते. ते आता आल्यावर लोकं ऑलमोस्ट तुटून पडलेत, इवन पिपाणीवरसुद्धा. आणि खूपच रिॲक्शन्स वाचून गंमत वाटते. लोकं लूपवर ते ऐकत आहेत. पिपाणीसुद्धा सारखं टी व्हीवर लागत असतं. मला कॉन्स्टंटली एक दर 5-10 मिनिटांनी एक मेसेज येतो की आत्ता तुझं गाणं पाहिलं, आत्ता गाणं पाहिलं. त्यामुळे छान वाटतंय. म्हणजे मी पहिल्यांदाच असं माझ्या सिनेमात अशी खूप गाणी आहेत आणि जी ज्याच्यात सगळ्यात मी आहे, त्यामुळे मला फार मस्त वाटतंय. नेमकं आम्हाला ही कथा नाही माहिती की पर्ण ह्या चित्रपटात कशी आली. एक किस्सा आहे. आम्ही असं ऑडिशन करत होतो म्हणजे हां की कोण आधी तू सुरू करनंतर मी किस्सा मी सांगतो. म्हणजे आम्ही ठरवत होतो की ट्विन्सची कहाणी आहे आणि सगळ्यात जास्त जमदार जो रोल असणार आहे तो मधुमालाचा आहे. तर ती एकदम सक्षम अशी अभिनेत्री हवी आणि ती यंग हवी जी जिची काही इमेज नाही आहे आधी आणि खूप न्याय देईल दोघांना. तर असे आम्ही 4-5 नावं शॉर्टलिस्ट केलेली आणि एक ऑडिशन ठेवलेली. आणि पर्णला मी माझा एक आमचा कॉमन मित्र आहे मृणालताईच्या थ्रू, सचिन अवस्थी, त्याच्या थ्रू आम्ही भेटलेलो. म्हणजे तिला सांगितलं असं असं ह्या ठिकाणी तुला ऑडिशनला यायचं आहे आणि ते होतं ऑडिशनचं ठिकाण. मी सांगतो आता माझं ऑफिस आहे कलिन्याला होता म्हणजे आणि कंपनीचं नाव आहे माझ्या हॉट फिल्म्स. करेक्ट. जर तुम्ही हॉट फिल्म्स टाईप कराल गुगलवर तर तू यू विल सी लॉट ऑफ हॉट फिल्म्स ओवर देअर म्हणजे. करेक्ट. तर यू नीड टू टाईप हॉट फिल्म्स इंडिया विदाऊट गिविंग स्पेसेस, अदरवाईज यू विल सी लॉट ऑफ फिल्म्स. तर पर्णचे बाबा घाबरले म्हणजे बहुतेक त्याने ते हॉट फिल्म्स नाव ते गुगल केलं असलं. तर ते घाबरून जितूला फोन, जितेंद्र जोशीला फोन केला. तर काय नाही जिथे आहे हॉट फिल्म्स कोण आहे तू जाणताय का इनको, कोण आहे विजय बोर्या, कोण आहे हॉट फिल्म्स. की मतलब घर की लडकी गई ऑडिशन देणे, हॉट फिल्म्स में ऑडिशन देणे गई आहे. अरे तो जिते अरे बोला कोण आहे हॉट फिल्म्स, नाम विजय मोर्या, अरे घर का लड़का है, चल छोड़ दे भूल जा लड़की घर पे है. देन ही फेल गुड की आम्ही म्हणजे ती सेफ आहे आमच्याकडे आणि आम्हाला 2 सेफ गर्ल्स हव्या होत्या. तर ही सेफ सेफ आहे आमच्याकडे. आणि ऑडिशन हा जो होता ती काही फार सोपी नव्हती. म्हणजे ऑलमोस्ट 1.5 तास माझी ऑडिशन चालली होती ज्याच्यामध्ये मी एकदा त्यांनी मला जे दिलं होतं स्क्रिप्ट ते मी माझ्या पद्धतीने केलं आणि मग हे कर त्याच्यात हे ॲड करू. म्हणजे त्याची मला वाटतं हे पण आहे, क्लिप पण आहे आमच्याकडे. त्यामुळे हेक्टिक होती ऑडिशन खूप. तुझ्यासाठी प्रश्न आहे, अर्थात जसं पर्णाची ऑडिशन झाली तशी तुझीही ऑडिशन झाली आणि त्या ऑडिशनच्या रोहन मापुसकरच्या फर्स्ट सेगमेंटला मी होते. सो तेव्हा तू काही मला दिसला नव्हतास, पण नंतर मग तू कसा आलास ऑन बोर्ड? मला जसं मी सांगितलं मला फोटोज पाठवायचे होते बिगिनिंगला आणि व्हॉट्सॲप कॅम्पेन सुरू होतं आणि फोटोज पाठवायला सांगितले. मी फोटोज पाठवले आणि मी विसरलो त्याबद्दल, म्हणजे लक्षात नाही ठेवलं. एक नंबर आहे त्याच्यावरती आपण फोटो पाठवतो. फोटो पाठवला आणि मग मला स्क्रीन टेस्टसाठी बोलवलं रोहन सरांनी आणि मग स्क्रीन टेस्टला गेलो. माझ्या ऑडिशनला सर नव्हते, आय थिंक. हां, माझ्या ऑडिशनला सर नव्हते, पण तरी जसं मॅम म्हणाले रोहन सरांनी पण वेगवेगळे बॅगेत भरताना डायलॉग बोलून दाखव, शूची लेस घालताना बोलून दाखव, उठल्यावर उभा असताना बोलून दाखव, बसताना, सो असे वेगवेगळे पॅटर्ननी ऑडिशन घेतली. तोच डायलॉग वेगवेगळ्या अँगल्सनी घेतला आणि मग ती ऑडिशन झाली आणि मी घरी गेलो. मग मला फोन आला, म्हणजे विचार नव्हता केला, मी दिली आणि गेलो असं झालं. रोहनने मला सांगितलं हा एक मिला आहे, एक लडका मिला आहे, उसका बॉडी अच्छा आहे और ॲक्टिंग भी आती है उसको. सो दॅट कॉम्बिनेशन वॉज लिटिल वियर्ड की बॉडी आहे और तसं होत नाही नॉर्मली, म्हणजे अजूनपर्यंत नाही झालं ते. तर बॉडी भी अच्छी आहे तो मी बोला इसको इस लड़के को मिलना पडेगा, इसको झेलना आहे अगर 1.5 साल तर.
गाणी खूप आहेत या चित्रपटात आणि ती खूप छान छान शूटही झालेली आहेत. तर असा एखादा मोमेंट होता का की ही गाणी शूट करताना तुम्ही खूप थकलात किंवा खूप विचार केलात? मला ओली ती मातीचं सांगायला आवडेल की आम्ही लवासात शूट करत होतो आणि सलग शूट केलं, त्यामुळे खूप हेक्टिक असायचं. म्हणजे मला तर ते मी ऑलमोस्ट प्रत्येक शॉटमध्ये असल्याने खूप हेक्टिक होतं. आणि एकच दिवस, एक दीड तास फक्त वंदना ताईंचे शॉट्स होते, त्यामुळे मला तेवढा दिवसातला वेळ मोकळा होता. त्यामुळे मी हां थोडा टुवाना आवाज, त्यामुळे मी तेवढाच का झोपले होते जाऊन. तर अचानक मला वाटलं की पर्ण उठ लवकर चल बाहेर, तुला बोलवलं असं सगळे एडीजनी मला घेऊन गेले. आणि ते म्हणले की पाऊस पडायला लागलाय, आपण आत्ता शूट करतोय. कारण काय तो म्हणजे आर्टिफिशियल पावसापेक्षा नॅचरल पावसात विजय सर पण म्हणले की हे थांबलं तर आपण आत्ता शूट केलं पाहिजे. त्यामुळे ओली ती माती खऱ्या पावसात शूट केलं आहे. आणि मला असं वाटलं की तो अख्ख्या फिल्ममधला माझ्यासाठी फार डिवाईन मोमेंट होता. कारण काय ते काही मेकअप नव्हता काही, ते मला म्हणले तू पावसात जा आणि तू मजा कर, तू अनुभव घे पावसाचा. त्यामुळे ते जे काही झालं आहे ते इतकं खरं आहे, त्यामुळे ते फार मस्त वाटतं ते बघायला. इन्स्ट्रक्शन्स मला हवेच होते कारण पहिल्यांदाच करत होतो मी सगळं. आणि मला आठवते आता गाणं येईल मोरा पिया येईल, जे माझ्यावर पिक्चराइज्ड आहे. त्यावेळेला इन्स्ट्रक्शन्स खूप महत्त्वाचे होते कारण मी माझ्या झोनमध्ये होतो. ते गाणंच तसं एकदा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला कळेल. त्या दिवशी माझा वाढदिवस होता, भोरला मी शूट करत होतो. हो, दिवसभर रडत होतो मी. का रडत होतो तुम्हाला कळेल सिनेमा पाहिल्यावर. सोनू निगमच्या आवाजात फोटोकॉपीचं गाणं गाऊन दाखव. तू जिथे मी तिथे. सोनू निगमच्या आवाजात म्हणजे तुझा? अच्छा ठीक आहे. जे आहे सेम आहे. तू जिथे मी तिथे, अंतरे संपूर्ण जावी विरघळावे दुरावे. कोण होतो काय झालो ना मिळावे पुरावे. सांगणे सुखाचे ऐकवू जगा, पण रस्ते नवे नेते कुठे नाही कळे मला. तू जिथे मी तिथे, स्वप्न वेडे पाहिले आता. स्पर्श होल्या मोकळ्या वाटा, मी न माझी राहिले आता.